सांसद सुनील मेंढे द्वारा भंडारा गोंदिया जिले में श्री राम रथ यात्रा निकाली गई है। आने वाली 22 जनवरी को अयोध्या में श्री राम जी की प्राण प्रतिष्ठा होने जा रही है। मेरा गांव मेरी अयोध्या अभियान के तहत जिले के सभी गांव में सांसद सुनील मेंढे द्वारा जन जागृति कर संपर्क अभियान चलाया जा रहा है। 7 जनवरी 2024 को शाम 6 बजे सिहोरा में दुर्गा माता मंदिर परिसर में रथ यात्रा का आगमन हुआ। इस भव्य रामजी रथ यात्रा का स्वागत करने महिला उड़ान संस्था की तरफ से पुष्प तिलक और पंचारंग किया गया। उड़ान संस्था संयोजिका प्रीति बांगरी, रूपाली मलिवार, बिंदु शुक्ला, मेधा शुक्ला, राखी शुक्ला, ममता पटले, तन्नु पटले, कुंदाताई कुंभारी, विद्या तट्टे, बबीता बिसेन, भारती निमजे, भारती पराते, वैशाली नाटकर, जयश्री जायसवाल, मंदाताई राउत, कविता कुंभारी, अरुणा बारापत्री, उमा गौतम, सिंधु रहांगडाले, श्याम कला बिजने, प्रियंका ताई कटरे तुमसर से, कल्याणी ताई भूरे, उड़ान संस्था एक कदम आगे संस्थापक अध्यक्ष प्रमुखता से उपस्थित थे। 22 तारखेला आमच्या प्रभु रामचंद्राच्या जन्मस्थानी अयोध्या येथे भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये प्रभु रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा परत एकदा होत आहे आणि म्हणून आमच्या साधू संतांचा निरोप घेऊन मी या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जातो आहे, रथयात्रेच्या माध्यमातून जातो आहे आणि सर्व हिंदू बांधवांना आवाहन करतो आहे की आपण 22 तारखेला सकाळी 11 ते 12:30 दरम्यान आपण एखाद्या मंदिरामध्ये हा सोहळा जो तिथे अयोध्येला सकाळी 11 ते 12:30 होणार आहे एखाद्या मंदिरात टीव्ही समोर ठेवून आपण बघावा आणि संध्याकाळी आपल्या घरोघरी दिवाळी सारखा सण साजरा करावा आवाहन करायला साधू संतांचा निरोप घेऊन अक्षता घेऊन मी गावोगावी जातो आहे। आपल्या माध्यमातून सुद्धा मी विनंती करतो संबंध हिंदू बांधवांना की आपण 22 जानेचा दिवस न चुकता आपण मोठा उत्साहात आणि आनंदात मनवावा आणि घरोघरी दिवाळी साजरी करावी। जय श्रीराम। मिस इंडिया न्यूज के लिए सिहोरा से रणधीर नीमा की रिपोर्ट।